गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटर मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला आज महाराष्ट्राचा इतिहास जे आपण लेक्चर सीरीज बघतो त्यातला आपण लेक्चर नंबर 4 आज बघणार आहोत. तर लेक्चर 4 मध्ये आपण प्रकरण 3 जे आपण आत्तापर्यंत बघतो आहे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान ते आपल्याला बघायचे. तर ते लेक्चर आपण त्याचा पुढचा पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत. मग स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान हे लेक्चर आपण प्रकरणे आपण बघतो ते आता आपण आज त्याचा पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. तर बघा, आपलं एज्युकेटर मीडिया चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. तर आपण लेक्चरला सुरुवात करू लगेच. बघा, 1818 ते 1885चा पार्ट आपण सध्या बघतो आहे, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदानमधलाच 1818 ते 1885मधला पार्ट बघतो आहे, तुमचा भाग बघतो आहे. तर आपण त्याच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधले उमाजी नाईकपर्यंतचे सर्व गोष्टी आपण बघितल्या होत्या, उमाजी नाईकचे उठाव वगैरे बघितले होते. आता आपला आज बघायचं नवीन पॉईंट काय, कोळ्यांचे उठाव. उमाजीचे उठाव बघितले, आता कोळ्याचे उठाव बघायचे. बघा, कोळ्यांची मुख्यतः वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आढळते. कोळ्यांची मुख्य वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आढळते. प्रश्न येऊ शकतो बघा, कोळ्यांची मुख्यतः वस्ती कुठे आढळते, तर ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण. कुठं? मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आहे, आढळते थोडक्यात. म्हणजे मग मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण भागात आढळते. महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी व डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी व महादेव कोळी इत्यादी पोटभेद आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोळ्यांचे प्रकार कधी पडतात, तर महाराष्ट्रात कोळ्यांची साधे कोळी आणि डोंगरी कोळी असे दोन भेद आहेत. असे भेद आहेत त्यांचे, कोणते तर मेन साधे कोळी आणि डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी त्यांचे पोटभेद, मग सोनकोळी महादेव कोळी असे पोटभेद आहेत. तर बघा, मग महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी व डोंगरी कोळी असे भेद असून साधे कोळी आणि डोंगरी कोळी असे मेन भेद आहेत. आणि त्यांचे पोटभेद कोणते आहेत, मग सोनकोळी आणि महादेव कोळी इत्यादी पोटभेद आहेत. बघा, किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे, म्हणजे किल्ल्याचा बंदोबस्त करणं हे कोळ्यांचं त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. त्यामध्ये किल्ल्यांचं बंदोबस्त करणं थोडक्यात ते त्यांना महत्त्वाचं काम होतं त्यांच्याकडं. परंतु इंग्रजी राजवटीत किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या, त्यामुळे कोळ्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले आणि कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यात झाले. म्हणजे काय, जसं आपण रामोशाबद्दल बघितलं तसंच कोळ्यांच्या बाबतीत सुद्धा झाले. रामोशा बाबतीत सुद्धा ज्यांची काही वतनी होती काढून घेण्यात आली, किल्ल्यांचा बंदोबस्त करण्याचे जे काही गोष्टी त्यांच्या होत्या त्यासुद्धा त्यांनी इंग्रजांनी त्या काळात काढून घेतले रामोशा कोळ्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी उठाव केले आणि रामोशांच्या बाबतीत आणि कोळ्यांच्या बाबतीतसुद्धा काय केलं, सेम स्थिती आहे. बघा, कोळ किल्ल्यांचा बंदोबस्त त्यांचं करण्याचं महत्त्वाचं काम होतं, परंतु इंग्रजांनी ते बंद केलं, त्यांच्यामुळे नोकऱ्या गेल्या, शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या होत्या. त्यामुळं कोळ्यावर मग काय झालं, उपासमारीची वेळ आली आणि त्यामुळं मग त्यांनीसुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड केलं. मग कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यात झाले. तर मग आता 3 टप्प्यात झाले उठाव आपल्याला बघायचे. बघा, पहिला उठाव आता आज बघू आपण. पहिला उठाव काय आहे, तर इसवी सन 1824 दरम्यान मुंबई भागात पहिला टप्पा बघतो आपण. आता 3 टप्प्यात उठाव झाले ना, त्यातला पहिला टप्पा बघायचा आपला 1824चा पहिला टप्पा. म्हणजे पहिला टप्पा कधी आहे, तर 1824. तर 1824 दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता. मग कधी, 1824 दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता कधी, तर ती 1824ला. मग हा प्रश्न पहिल्या टप्प्या असा येण्याची शक्यता राहते, अशा पॉईंटवरच प्रश्न येऊ शकतो की पहिल्या टप्प्यात उठाव किती साली झाला होता किंवा कुठं करण्यात आला होता. तर मग इसवी सन 1824 दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला कुठं, मुंबई भागात 1824ला. आणि तो उठाव जो आहे तो ब्रिटिशांनी दडपला
व त्या भागात शांतता निर्माण केली. आणि तो उठाव जो आहे तो ब्रिटिशांनी काय केला, दडपला. आणि त्या भागात शांतता निर्माण केली, त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त झाले. पोलीस दलातील कोळी जमातीचे अधिकारी रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बघा मग पहिल्या टप्प्यात काय सांगितलं यांनी, 1824 दरम्यान, बरोबर आहे, 1824 दरम्यान मुंबई विभागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता आणि तो उठाव मोडण्यासाठी ब्रिटिशांनी काय केला, दडपला. त्या भागात शांतता निर्माण केली, ब्रिटिशांनी तो उठाव मोडून शांतता त्या ठिकाणी निर्माण केली. त्यामुळं कोळी समाजातील काही जण संतप्त झाले होते आणि मग त्यामध्येच पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी, म्हणजे पोलीस दलामध्ये हे कोळी जमातीचा अधिकारी होता, त्याचं नाव होतं रामजी भांगडिया. भांगडिया म्हणजे पोलीस दलात कोळी जमातीचाच एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं रामजी भांगडिया. अत्यंत नाराज झाला आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग आता बघा काय प्रयत्न सुरू केले, तर म्हणजे तिनं कसले प्रयत्न सुरू केले, तर कोळी जमातीचे प्रश्न सोडण्याचे त्याने प्रश्न सोडण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. मग हे रामजी भांगडिया व्यक्तिमत्वाचे लक्षात राहू दे. म्हणजे 1824 नेटिव्ह इन्फंट्रीचा उठाव मुंबई भागात झाला होता, तो मोडून इंग्रजांनी मोडून खाल्ला म्हणून कोळी जमातील काही जण नाराज झाले. त्यामध्ये पोलीस दलातील मग जो काय अधिकारी होता त्यांना राजीनामा दिला, तो होता म्हणजे कोळी जमातीचा तो होता अधिकारी, त्याचं नाव होतं रामजी भांगडिया, यांनी नाराज होऊन राजीनामा दिला होता आणि त्यानं मग परत आपल्या कोळी जमातीचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न सुरू केला. की त्याला पहिल्या टप्प्याची माहिती बघितली. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, परत या धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली, सारा भरण्यास. म्हणजे मग त्यांना ज्यावेळेस रामजी भांगडियानं प्रश्न सोडवायला प्रयत्न केले, त्यावेळेस त्यांनी काय सुरुवात केली, तर मग सारा भरण्यास नकार दिला, कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. सारा भरायला नकार दिला, कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली, म्हणजे रामजी भांगडियांनी काय काय गोष्ट केल्या, इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली, प्रश्न सोडवले, त्यावेळेस सोडवायला सुरुवात केली. तर त्याने सुरुवात कशी केली, तर मग त्याने इंग्रजांना विरोध करण्यास सुरुवात केली, सारा भरण्यास त्यांना नकार दिला, कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली आणि त्याने शस्त्रास्त्रे जमवली. इसवी सन 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. म्हणजे आधीच 1824 नेटिव्ह इन्फंट्रीने केला होता आणि नंतर आता हे 1824 पहिला झाला तो नेटिव्ह इन्फंट्रीने केला, आता हे 1828 स्वतः रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. हा संघर्ष 2 वर्ष सुरू होता. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी अलेक्झांडर व मॅकिनटॉन्सची नियुक्ती केली आणि त्याने कोळ्यांच्या विरोधी जोरदार मोहीम राबवली. अलेक्झांडर आणि मॅकिनटॉन्सची नियुक्ती केली ब्रिटिशांनी आणि त्याने कोळ्यांच्या विरोधी जोरदार मोहीम राबवली. त्याची बंडाळी मोडून काढली व पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली. काही वर्ष कोळ्यांचा उठाव थांबवण्यात ब्रिटिशांना यश आले. बघा म्हणजे ज्यावेळेस रामजी भांगडी यांनी राजीनामा देऊन कोळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यावेळेस त्यांनी इंग्रजांना विरोध करण्यास सुरुवात केली, सारा भरण्यास त्यांना नकार दिला आणि कोळी जमाती संघटन करण्यास त्यांना सुरुवात केली आणि त्याने शस्त्रास्त्रे जमवली. मग ही सर्व गोष्टी केल्या आणि त्यानं 1828 काय केलं की रामजी भांगडियानं च्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी एक उठाव केला आणि हा उठाव जवळजवळ 2 वर्ष चालला. म्हणजे 1828 उठाव किती वर्ष सुरू होता, 2 वर्ष सुरू होता. आणि कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, अलेक्झांडर मॅकिनटॉन्सची नियुक्ती केली. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी अलेक्झांडर मॅकिनटॉन्सची नियुक्ती केली आणि त्यांची नियुक्ती केली. त्यांनी काय केलं की कोळ्यांच्या विरोधी जोरदार मोहीम राबवली. ह्यांनी अलेक्झांडर मॅकिनटॉन्सनी काय केलं, कोळ्यांच्या विरोधात मग जोरदार मोहीम राबवली आणि त्याचा परिणाम काय झाला की हा उठाव मोडून काढण्यात त्यांना यश प्राप्त झालं आणि त्यामुळे पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली. काही वर्ष कोळ्यांचा उठाव थांबण्यात ब्रिटिशांना यश आलं. म्हणजे त्या अलेक्झांडर मॅकिनटॉन्सनी
हाऊटा मोडून काढला आणि काही वर्ष शांतता पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित करण्यात आली. मग काही वर्ष कोळ्यांचा उठाव थांबवण्यात ब्रिटिशांना यश आले. मग ही पहिला टप्पा बघितला. पहिल्या टप्प्यात काय काय झालं तर आपण बघितलं. तर मग आता पहिल्या टप्प्यात 1824 एक नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता. त्यांनी मुंबई भागात केला किती 1824 आणि ते उठाव मोडून काढला म्हणून रामजी भांगडे नाराज झाला होता. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन मग काय केलं, कोळ्यांचे नेतृत्व करायला सुरुवात केली. प्रश्न सोडायचा प्रयत्न केला त्याने. मग त्याने इंग्रजांना त्या नियम तसा निर्णय घेतला आणि त्यांना तसं वागण्यास सुरुवात केली. काय केलं तर मग इंग्रजांविरुद्ध इंग्रजांची जी काही धोरणं आहे त्याच्याविरुद्ध विरोध करण्यास सुरुवात केली. सारा भरण्यास नकार दिला. कोळी जमाती संघटन जे आहे ते कोळी जमाती संघटन करण्यास सुरुवात केली. आणि मग त्यानं हे सर्व गोष्टी करत असताना शस्त्रास्त्रे जमवली आणि 1828 रामजी भांगड्याच्या नेतृत्वाखाली कोळ्यांचा एक उठाव झाला. तो 2 वर्षे चालला. परंतु अलेक्झांडर मॉकिंटॉश या दोन इंग्रजांची नियुक्ती अधिकारी इंग्रजी अधिकारी नियुक्ती करण्यात आली होती. अलेक्झांडर आणि मॉकिंटॉशच्या दोन अधिकारी इंग्रज अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांनी काय केलं की हा उठाव मोडून काढला आणि काही वर्ष हा मग कोळ्यांच्या उठावामध्ये काही वर्ष उठाव थांबवण्यात ब्रिटिशांना यश प्राप्त झालं. इथपर्यंत आपण पहिला टप्पा बघितला. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1824 आणि 1828 दोन उठाव लक्षात राहू द्या. रामजी भांगडे व्यक्ती महत्त्वाचे. तर दुसरा टप्पा, ब्रिटिशांनी पहिल्या टप्प्यात कोळ्यांचा उठाव जरी दडपून टाकला असला तरी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प होते. परंतु त्यांच्यातील असंतोष वाढत होता आणि त्यांनी शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली. मग कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतला आणि 1839 पुण्यात एकदम उठाव केला. त्यावेळी त्यांनी 2 घोषणा केल्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्य स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. यावेळी सरकारी खजिना गोड नदी येथे होता आणि 150 कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला. आणि रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून घेतले. 54 कोळ्यांना पकडण्यात आले. त्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या. काहींना फाशी दिली. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आले. पुढील 5 वर्ष कोळी शांत राहिले. बघा, दुसरा टप्पा जे होता तो दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं की पहिल्या टप्प्यात जरी ब्रिटिशांनी उठाव मोडण्याचा प्रयत्न मोडून काढले असले तरी ब्रिटिशांचं कोळ्यामध्ये काय असंतोष कायम होता. मग ह्यांनी उत्तर कोळ्यांचं एक कामातून चालू होतं काही शस्त्रास्त्र गोळा करत होते. मग कोळ्यांनी परत उठाव करण्याचा निर्णय घेतला आणि 1839 पुणेमध्ये एकदम त्यांनी उठाव केला. आणि या उठावात 2 घोषणा केल्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्य स्थापना झाली आहे अशी एक घोषणा केली. म्हणजे काय, दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे अशी घोषणा केली. आणि संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. अशी एक घोषणा केली. अशा 2 घोषणा केल्या. आणि यावेळी सरकारी खजिना आहे तो गोड नदी येते होता. सरकारी खजिना कुठं होता? सरकारी खजिना जो होता तो घोड नदी येथे होता. 150 कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला. म्हणजे सरकारी खजिना जो होता त्या उठाच्या वेळी सरकारी खजिना हा घोड नदीच्या येथे होता. मग 150 कोळ्यांनी काय केलं, त्या खजिन्याला वेढा घातला. त्या खजिन्याला पूर्णपणे त्यांनी वेढा घातला होता 150 कोळ्यांनी. आणि मग रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथे सैन्य बोलवून घेतले. मग रोज हा असिस्टंट कलेक्टरनं म्हणजे पुण्याचा असिस्टंट कलेक्टर रोज होता. त्यानं काय केलं की हा मोठा उठाव मोडून काढायचा म्हणून पुणे येथून सैन्य बोलवून घेतले. आणि 54 कोळ्यांना पकडण्यात आले. त्यांना कडक शिक्षा देण्यात आली आणि काहींना फाशी दिली. म्हणजे 54 कोळ्यांना काय केलं की पकडण्यात आलं. त्यांना कडक शिक्षा देण्यात आली आणि काहींना फाशी दिली. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आले. पुढील 5 वर्ष कोळी शांत राहिले. दुसरा टप्पा सगळ्यांना कळाला असेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त एवढंच आहे.
1839 उठाव करण्यात आला आणि ह्या उठावामध्ये दोन घोषणा देण्यात आल्या. 1839 उठावात दोन घोषणा, एक दुसऱ्या बाजीराव याला दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्य स्थापना झाली अशी त्यांनी घोषणा केली, आणि दुसरी घोषणा केली संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. आणि त्याच विभाग सरकारी खजिना घोड नदीच्या इथं होता, त्यांनी 150 कोळ्यांनी त्याला वेढा घातला. आणि पुण्याचा असिस्टंट कलेक्टर रोज याला यांनी काय केलं की सैन्य बोलवून हा उठाव मोडून काढला. पुढील 5 वर्ष मग हा उठाव 5 वर्ष कोळी शांतच राहिले पुढे. मग आता बघा, आता दोन टप्पे बघितले आपण. पहिला टप्पा म्हणजे काय बघितलं, पहिला टप्पा जो होता त्या पहिल्या टप्प्यात आपण 1824 आणि 1828 दोन उठाव बघितले, त्यात रामजी भांगडे महत्त्वाची भूमिका होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये 1839 उठाव झाला तो बघितला, त्याच्यामध्ये दोन घोषणा आणि खजिना कुठं होता बघितला, आणि कुणी उठाव मोडून काढला हे बघितलं. आता तिसरा टप्पा बघायचा आहे. इंग्रजांनी कोळ्यांचा 2 वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्यात त्यांना पूर्ण यश आले नव्हते. म्हणजे इंग्रजांनी काय केलं की मग आता पहिले 2 टप्पे झाले, ते दोन्ही टप्प्यात कोळ्यांचा उठाव त्यांनी मोडून काढला. कोळ्यांनी 5 वर्ष थांबून शस्त्री आणि माणसे गोळा केली. इंग्रजांनी जरी उठाव मोडून काढला असला तरी कोळ्यांनी काय केली, 5 वर्ष थांबून शस्त्र आणि माणसे गोळा केली. म्हणजे इंग्रजांनी उठाव मोडून काढला पण त्यांना 100% यश आलं नव्हतं, आणि त्यातल्या त्यात परत कोळ्यांचं पण महागड काम चालू काय होतं. 5 वर्ष त्यांनी थांबले परंतु शस्त्र आणि माणसे गोळा केली. आणि यावेळी रघु भांगडिया आणि बापू भांगडे यांच्या नेतृत्वाखाली तिसरा टप्पा, पहिला टप्पा रामजी भांगडिया, दुसऱ्या टप्प्यामध्ये घोषणा, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता बघा रघु भांगडिया आणि बापू भांगडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक नगर परिषद उठाव केला. पुणे नाशिक आणि नगर परिसरात उठाव केला. सातारा व पुरंदर भागातही या उठावाचे लोण पसरले. बघा यावेळी मग रघु भांगडे आणि बापू भांगडे यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, उठाव करण्यात आला. तो पुणे नाशिक नगर भागात उठाव करण्यात आला, आणि परत सातारा आणि पुरंदर भागातही उठावाचे लोण पसरले होते. सातारा आणि पुरंदर भागातही उठावाचं लोण पसरलेलं होतं. आणि मग 1845 बापू भांगड्या बापू भांगड्याला काय केलं, पकडण्यात आलं. आणि त्यामुळं कोकणातील असंतोष अधिकच वाढला. म्हणजे 1845 बापू भांगड्याला पकडण्यात आलं आणि त्यामुळं कोळ्यातील असंतोष अधिक वाढला. कोळ्यांनी आसपासच्या परिसरात सावकारांना लुटले, नाणेघाट माळशेज घाट ताब्यात घेतले व कोकणाचा मार्ग अडवला. नाणेघाट आणि माळशेज घाट मार्ग अडवला आणि कोळ्यांच्या उठावाचे लोण पसरत चालले होते. इंग्रजांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. जेल याने काय केलं, कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांची राहण्याची ठिकाणे, त्यामध्ये असलेल्या कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे इत्यादी माहिती घेऊन त्याचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आले, त्यांना कठोर शिक्षा दिल्या, आणि 1850 कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. बघा म्हणजे 1850 कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला होता. मग बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये महत्त्वाचं काय की रघु भांगड्या बापू भांगड्या यांनी काय केलं की पुणे नाशिक नगर आणि काही प्रमाणात सातारा पुरंदर या भागात उठावाचं सुरू केले होते. आणि 1845 बापू भांगड्याला पकडण्यात आलं. 1845 बापू भांगड्याला पकडण्यात आलं आणि त्यामुळं काय झालं की आसपासच्या परिसरात बापू भांगड्याला पकडण्यात आल्यामुळं कोळ्यांचा असंतोष अधिकच वाढला. आणि कोळ्यांनी आसपासच्या परिसरात सावकारांना लुटले, नाणेघाट आणि माळशेज घाट जो आहे तो पूर्णपणे ताब्यात घेतले, आणि कोकणाचा मार्ग अडवला. म्हणजे नाणेघाट आणि माळशेज घाट त्यांनी ताब्यात घेतला, कोकणाचा मार्ग अडवला, आणि कोळ्यांच्या उठावाचे लोण पसरत चालले होते. आणि इंग्रजांनी त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही.
मग जेल यांनी काय केलं, जेल हा इंग्रज अधिकारी, जेल यांनी काय केलं की कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. आणि त्यामध्ये त्यांची राहण्याची ठिकाणे, त्यामध्ये असलेल्या कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे इत्यादी माहिती घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात सुरुवात केली. प्रथम त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना कठोर शिक्षा दिल्या आणि इसवी सन 1850 कोळ्यांचा उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. म्हणजे तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका रघु भांगड्या, बापू भांगड्या आणि 1845 बापू भांगड्याला पकडण्यात आलं आणि कोळ्यांनी कोणत्या भागात रघु भांगड्या आणि बापू भांगड्यांनी कोणत्या भागात उठाव केले ते तर पुणे, नाशिक, नगर, सातारा, पुरंदर काही भागात उठाव घडवून आणले. आणि जेल या अधिकाऱ्यानं त्यांची माहिती काढून त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला. 1850 कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला 1850. बघा मग ही गोष्ट आपण बघितली. आता आपल्याला बघायचं आहे भिल्लांचे उठाव बघायचे. आता आपण कोळ्यांचे बघितले, पहिल्यांदा रामोशींचे बघितले, नंतर कोळ्यांचे बघितले, आता भिल्लांचे उठाव. बघा भिल्लांच्या उठावामध्ये भिल्लांची वस्ती जी आहे ती अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये होती. आता ह्या प्रश्न अशावर 100% येते बरं का, की उठावाचं कारण आणि त्यांच्या वस्त्या कुठं होत्या. आता आपण जसं कोळ्यांची बघितली मध्य प्रदेश MP कडल्या साईडला, परत कोकणामध्ये ह्या भागात जशी होती तशा पद्धतीने बघा कोळ्यांच्या आपण वस्त्या बघितल्या. कुठं बघितलेलं कोळी कुठं राहतात बघायचं, कोळ्यात काय बघितलं की मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण. मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण भागात बघितलं होतं. त्याच पद्धतीनं भिल्लांची सुद्धा आपला तशाच लक्षात ठेवायचे. मग भिल्ल कुठं होते तर भिल्लांचे उठाव कुठं होते, भिल्लांची वस्ती जी आहे ती अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये. थोडक्यात काय की भिल्लांची वस्ती जी आहे ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा पर्वत, शक्यतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला असते राहत होते. थोडक्यात असं लक्षात ठेवा, थोडक्यात महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या साईडला असते राहत होते असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहिला आपोआप. मग भिल्लांची वस्ती जी आहे ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा पर्वत रांगामध्ये. सह्याद्री आणि सातपुडा पर्वत रांगामध्ये होती. मग बघा आता भिल्लांची वस्ती कुठं होती आपण बघितली, भिल्लांची वस्ती अरवली पर्वत, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये बघितली. खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती. बघा खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती, मग खानदेशा उत्तरेकडल्या साईडला आहे ना आपल्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे मग लक्षात ठेवलं सोपं जातं. मग खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती, त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार. उपजीविकेचं साधन काय होतं, शेती, पशुपालन, मासेमारी आणि शिकार हे उपजीविकेचं साधन होतं. मग भिल्लांची वस्ती कुठं होतं, मग ह्या पॉईंटमध्ये काय बघायचं, भिल्लांची उठाव बघतो आपण. भिल्लांची वस्ती कुठं होती तर ती अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगेमध्ये आणि जास्त करून खानदेशात जास्त प्रमाणात वस्त्या होत्या. आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन काय होतं, शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार हे होतं. बरोबर. मग आता बघा आता पुढे मग उपजीविकेचं साधन त्यांचं बघितलं आपण. आता जसे आपण कोळ्यांच्या जाती बघितल्या होत्या, महादेव सोनकोळी आणि डोंगरी कोळी, जे काही बघा त्यांना ज्यांना आठवत नसेल त्यांनी प्रश्न बघा. कोळ्यांच्या पण जाती बघितल्या होत्या, साधे कोळी आणि डोंगरी कोळी दोन भेद आणि सोनकोळी, महादेव कोळी उपभेद, तशाच पद्धतीने आता भिल्लांचे सुद्धा सेम जाती बघायचे आपला. आणि असा प्रश्न ह्याच्यावरच येत आहे. बघा मग भिल्लांच्या वस्ती आपण बघितली, आता भिल्लांच्या जाती कोणत्या बघायचे. बघा भिल्लांच्या बरडा, डागजी, मावची, बस वसवा, तडवी इत्यादी जाती होत्या. भिल्लांच्या बरडा, डागजी, मावची,
बरडा डागजी मावची बरवा वसवा तडवी इत्यादी जाती होत्या. आणि बिल्लांची सुद्धा अशा पद्धतीने जाती होत्या. अमर रामवंशी यांच्या फक्त आपण त्यांना काय म्हटलं होतं रामवंशी किंवा राणवंशी असं त्यांचं त्यांना त्या नावाने ओळखलं जातं हे बघितलं होतं. जसं कोळ्यांच्या बाबतीत काय बघितलं होतं आपण तर ते साधे कोळी आणि डोंगरी कोळी दोन भेद होते आणि सोनकोळी आणि महादेव कोळी यांचे पोट भेद होते. तसंच भिल्लांची सुद्धा काही जाती होत्या त्याच्यामध्ये मग बरडा डागजी मावची वसावा तडवी इत्यादी जाती होत्या. मग भिल्लांच्या बरडा डागजी मावची वसावा तडवी इत्यादी जाती होत्या. लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होता. मूळ पिंड होय त्यांचा म्हणजे लढणे हा त्यांचाच मूळ भिल्लांचा मूळ पिंड होता. मग पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजक माजलं होतं. पेशवाईचा जो का अखेरचा काळ होता त्यात खानदेशामध्ये अराजक माजलं होतं आणि याचा फायदा भिल्लांनी घेतला. म्हणजे पेशवाईचा जो का अखेरचा काळ होता मग खानदेश म्हणल्यावर कुठं आलं तर ते तुम्हाला आता सांगितलं मी नाशिक जळगाव भाग जो आहे तिकडला तो थोडक्यात सातपुडा पर्वत रांगेकडलाच म्हणा तो भाग तिथंच आपण बघितलं भिल्लांचं प्रमाण जास्त होतं तिथंच बघितलं होतं. मग पेशवाईच्या अखेरच्या काळात काय झालं की खानदेशात अराजक माजलं होतं कुठं खानदेशामध्ये आणि याचा फायदा भिल्लांनी घेतला आणि 1803 त्यांनी उठाव केला. भिल्लांनी कधी 1803 उठाव केला त्याचा फायदा भिल्लांनी घेतला आणि 1803 उठाव केला. त्याचे स्वरूप प्रखर होतं. उठावाचे स्वरूप जे त्यांचं प्रखर होतं. कधी उठाव केला तर 1803 त्यांनी उठाव केला आणि त्याचं स्वरूप प्रखर होतं. यावेळी पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता आणि त्यांना पाठिंबा कुणाचं होतं ते 1803 उठाव करताना भिल्लांना तर ते पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. आणि इसवी सन 1818 भिल्लांनी सातमाळ अजंठा भागात उठाव केले बघा. आणि त्यांनी मग 1803 उठाव केला बरोबर त्याचं प्रखर स्वरूप होतं आणि पेंढारी लोकांना त्यांना पाठिंबा मिळाला 1803. मग 1818 सुद्धा मग त्यांनी भिल्लांनी सातमाळ अजिंठा आता सातमाळ अजिंठा सुद्धा त्याच्या जवळ असल्यासारखाच भाग आहे बघा नाशिकचा नाशिकजवळ असणारा भाग आहे म्हणून मग भिल्लांनी 1818 भिल्लांनी सातमाळ अजिंठा भागात उठाव केले आणि त्या यावेळी बिग्ज हा या भागचा कलेक्टर होता. आणि मग खानदेश भागचा जो काय कलेक्टर होता तो कोण होता बिग्ज हा या भागचा तिकडल्या भागात कलेक्टर होता आणि त्याने भिल्लांचे उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले. मग बिग्ज जो आहे तो भागात ते कलेक्टर म्हणून काम करत होता त्यानं काय केलं त्या भागचे उठाव मोडून करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भिल्लांची रसद तोडली चिडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट केली. रयत गावे सोडून जाऊ लागली. भिल्लांवर नियंत्रण करणे इंग्रजांना शक्य होत नव्हतं त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारलं बघा. आणि हे काय सांगितलं की मग त्यावेळेस काय केलं की भिल्लांचा उठाव दडपून टाकण्यासाठी त्यांनी भिल्लांची रसद तोडली आणि त्यावेळेस भिल्लांनी काय केलं की चिडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटलाट केली. रयत गावं सोडून चालली होती. मग इंग्रजांना हे नियंत्रण येत नव्हतं म्हणून त्यांनी मग सौम्य धोरण स्वीकारलं आणि त्यामध्ये काही भिल्लांना पेन्शन दिल्या. काही सौम्य धोरण स्वीकारलं मग काय कायदा त्यात त्यांनी काही भिल्लांना काय केलं पेन्शन दिल्या. काही प्रदेशातील बंदोबस्ताचे काम भिल्लांच्याकडे सोपवण्यात सुरुवात केली आणि काही प्रदेशातील जे काही बंदोबस्त करायचा आहे त्याचं काम भिल्लांकडे सोपवण्यात सुरुवात केली. शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल त्याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामा सुद्धा काढला. भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्याला दाद दिली नाही. म्हणजे भिल्लांच्या उठावामध्ये महत्त्वाचं काय आहे तर ते 1803 त्यांनी उठाव केला होता. त्यांच्या जाती कोणत्या ते बघितल्या आपण बरडा डागजी मावची वसवा तडवी ह्या जाती बघितल्या होत्या आणि त्यांचं लढाऊ हे मूळपिंड होतं लढाऊ बाणा. आणि पेशव्याच्या अखेरच्या काळात काय झालं की खानदेशात अराजकता भरपूर माजली होती त्याचा भिल्लांनी फायदा घेतला आणि 1803 त्यांनी उठाव केला. त्याचं स्वरूप प्रखर होतं आणि यावेळी पेंढर लोकांचा त्यांना पाठिंबा होता. भिल्लांना पेंढर लोकांचा पाठिंबा होता.
मग इसवी सन 1818 भिल्लांनी सातमाळा अजिंठा भागात उठाव केले. 1818 काय केलं भिल्लांनी की सातमाळा आणि अजिंठा भागात उठाव केले. त्यावेळी बिग्ज हा या भागाचा कलेक्टर होता. 1818 भिल्लांनी जेव्हा उठाव केले त्या भागात सातमाळा अजिंठा भागात उठाव केले त्यावेळेस बिग्ज हा या भागात कलेक्टर होता. आणि त्याने काय केलं भिल्लांची उठून उठाव धडपून काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भिल्लांची रसद तोडली. चिडून भिल्लांनी काय केलं की मोठ्या प्रमाणात लुटलूट सुरू केली. त्यांना नियंत्रण इंग्रजांना शक्य होत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं मग सौम्य धोरण स्वीकारलं. आणि सौम्य धोरण स्वीकारून त्यांनी काय केलं भिल्लांना पेन्शन दिल्या. शरण काही जणांना काही प्रदेशातली बंदोबस्ताचं काम दिलं झालं. शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल. त्याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामा सुद्धा काढला. म्हणजे शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल, पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असं त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला. भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्याला दाद दिली नाही. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये फक्त लक्षात एवढं ठेवायचं त्यांच्या जाती आणि 1803 उठाव केला होता. पेंढर लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. परत 1818 भिल्लांनी सातमाळा अजिंठा भागात उठाव केला. बिग्ज ह्या अधिकाऱ्याने तो उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु उठाव स्वरूप तीव्र होतं ते त्यांना शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी सौम्य धोरण स्वीकारलं आणि त्यांनी इंग्रजांना भिल्लांना पेन्शन देण्याची सुरुवात केली. पेन्शन देण्यास सुरुवात केली आणि जे काही शरण येतील त्यांना माफ केलं जाईल आणि सर्व हक्क पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जाईल असा जाहीरनामासुद्धा काढला. परंतु भिल्लांनी या जाहीरनाम्याला दाद दिली नाही. मग काय केलं भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळाचा जो काही चिलनायक आहे याचा समावेश होता. मग भिल्लांनी काय केलं आपला उठाव जो आहे तो चालू ठेवला होता. भिल्लांनी आपला उठाव चालूच ठेवला होता. मग भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळाचा जो काही चिलनायक आहे याचा समावेश होतो. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडलं. मग भिल्लांनी काय केलं की जरी जाहीरनामा काढला असला तरी उठाव काय बंद ठेवला नाही. मग त्याच्यामध्ये सातमाळाचा जो काही चिलनायक आहे याचा समावेश होतो. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. ब्रिग्जने काय केलं त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व त्यावर आरोप ठेवून त्याला फाशी शिक्षा दिली. म्हणजे महत्त्वाची व्यक्ती कोणता सातमाळाचा जो काही चिलनायक आहे त्यांना उठाव चालूच ठेवता. परंतु ब्रिग्जने त्याचा पाठलाग करून त्याला पकडून फाशी त्याला दिली गेली. ब्रिग्जने त्याला फाशी दिली थोडक्यात. मग भिल्लांच्या बंदोबस्तासाठी ब्रिग्जने डुसार्टरची नियुक्ती केली. कुणी भिल्लांचा बंदोबस्त करण्यासाठी मग ब्रिग्जने डुसार्टरची नियुक्ती केली. त्याने भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली. छोडून भिल्लांनी खानदेशात जवळजवळ 100 मैलाच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. मग बघा पहिल्यांदा चिलनायक जो होता म्हणजे उठाव जो आहे तो भिल्लांनी जो काही जाहीरनामा आहे त्याला दाद दिली नाही. आणि त्यामध्ये मग प्रमुख भूमिका चिलनायक आहे कारण का हा उठावमध्ये चिलनायकनं आपला उठाव चालू ठेवला. सातमाळाचा चिलनायक होता त्यानं उठाव चालू ठेवला. मग त्यानं इंग्रजांना अक्षरशः परेशान केलं होतं. म्हणून ब्रिग्जने त्याला काय केलं त्याचा पाठलाग करून पकडून त्याला फाशी दिली गेली. आणि त्यानंतर भिल्लांच्या बंदोबस्तासाठी ब्रिग्जने काय केलं की टुअर्स्टला डुसार्टरची नियुक्ती केली. भिल्लांचा बंदोबस्त करण्यासाठी मग काय केलं भिल्लांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिग्जने डुसार्टरची नियुक्ती केली. आणि त्याने भिल्लांचा प्रमुख जो होता शेख दुल्ला याला पकडून कठोर शिक्षा केली. डुसार्टरची नियुक्ती केली आणि त्यानं काय केलं मग भिल्लांचा जो काय प्रमुख आहे शेख डुल्ला म्हणजे भिल्लांचा प्रमुख कोण होता शेख डुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली. आणि चिडून भिल्लांनी काय केलं मग खानदेशात जवळजवळ 100 मैलाच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. म्हणून काय केलं भिल्लांनी मग खानदेशात 100 मैलाच्या परिसरात उठाव सुरू करून शांतता भंग केली. मग त्यामुळं ब्रिग्जने काय केलं मेजर मोरिन याच्याकडे त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्याने बंड मोडून काढले आणि पुन्हा 1822 हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. बघा ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये काय बघायचं आपला तर सातमाळाचा चिलनायकला
त्याने इंग्रजांना परेशान केलं, त्यामुळं त्याला शिक्षा देण्यात आली. ब्रिग्जनं पकडून फाशी दिली त्याला. आणि मग बिल्लांच्या बंदोबस्तासाठी ब्रिग्जनं काय केलं, मग डुसार्टरची नियुक्ती केली. आणि त्यानं काय केलं की बिल्लांचा प्रमुख जे आहे तो शेख डुल्ला ह्याला पकडलं आणि त्याला कठोर शिक्षा केली. त्यामुळं भिडलं बिल्लांनं पूर्ण चिडले. आणि त्यांनी काय केलं, खानदेशाच्या 100 मैलाच्या परिसरामध्ये उठाव करून शांतता भंग केली. कारण की शेख डुल्ला पकडल्यामुळे ते चिडले होते. आणि मग शांततेने भंग केले. त्यामुळं काय केलं, मग ब्रिग्जनं जो काय ब्रिग्ज होता कलेक्टर त्या भागचा, त्या ब्रिग्जनं काय केलं की मेजर मोरेन याच्याकडे आपली जबाबदारी सोपवली. त्याच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची नाही सॉरी ब्रिग्ज आहे तो. ब्रिग्जने काय केलं की मेजर मोरेन याच्याकडे काय केलं की त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. मेजर मोरेनवर त्यांनी काय केलं, त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली. आणि त्याने काय केलं, बंड मग मेजर मोरेने बंड मोडून काढले. आणि पुन्हा 1822 हिरा नावाच्या बिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. मग मेजर मोरेने काय केलं की हे बंदोबस्त उठाव जे ते मोडून काढले. बरोबर, मेजर मोरेने हे उठाव मोडून काढले. मेजर मोरेने हा उठाव मोडून काढला होता. इथपर्यंत बघा, म्हणजे चिलनायकला फाशी दिल्यानंतर परत नंतर उठाव करण्यात आलं होतं. चिलनायकला फाशी दिली आणि त्याच्यानंतर परत बिल्लांच्या बंदोबस्तासाठी डुसार्टरची नियुक्ती ब्रिग्जने केली होती. आणि ती नियुक्ती केल्यानंतर त्याने काय केलं की बिल्लांचा प्रमुख जो आहे तो शेख डुल्ला याला पकडून कठोर शिक्षा केली. त्यामुळे बिल्ले चिडले आणि त्यांनी खानदेशाच्या 100 मैलामध्ये उठावाचं स्वरूप भरपूर प्रकार केलं, शांतता भंग केली. म्हणून मग ब्रिग्जने काय केलं, त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मेजर मोरेन याच्याकडे सोपवली. आणि त्यानं हे उठाव बंड जे काय झालेलं बंड होतं ते मोडून त्यानं काढलं. आणि परत मग पण काय झालं, 1822 पुन्हा हिरा नावाच्या बिल्ल्यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. पहिल्यांदा चिलनायकच्या चिलनायक होता. मग चिलनायकनंतर आता परत हिरा नावाच्या बिल्ल्याच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले 1822. कधी? मग 1822 हिरा नावाच्या बिल्ल्याच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. आणि या उठावाचे स्वरूप मोठं होतं. या उठावाचं स्वरूप कसं होतं, मोठं होतं. 1822 हिरा नावाचं जो काय भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झालं, म्हणजे 1822 हिरानं काय केलं, भिल्लांचा उठाव सुरुवात केली नेतृत्व करून. आणि त्याचं स्वरूपसुद्धा मोठं होतं. आणि 1825 1825 सेवाराम घिसाडे याच्या नेतृत्वाखाली बिल्लांनी पुन्हा उठावाला सुरुवात केली. 1822 हिराच्या नेतृत्वाखाली आणि नंतर 1825 सेवाराम घिसाडे याच्या नेतृत्वाखाली बिल्लांनी पुन्हा उठावाला सुरुवात केली. आणि यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. जेव्हा सेवाराम घिसाडेचा उठाव होता त्याला त्या बंडाला देशी संस्थानिक जे होते देशमुख होते यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाचे स्वरूप व्यापक बनले. आणि लेफ्टनंट ऑटरम हा या भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. लेफ्टनंट ऑटरम हा भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याने सेवारामला पकडले. त्याच्या साथीदारांची मावळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ऑटरमने या सर्वांचे गुन्हे माफ केले. सरकारने बळकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. आणि सरकारने बी बियाणे शासनाकडून व्यवस्था करून दिली. थोडक्यात, भिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रज अधिकाऱ्यांना जाणीव झाली. म्हणजे 1822 हिरा नावाच्या नेतृत्वाखाली आणि 1825 सेवाराम घिसाडेच्या नेतृत्वाखाली उठाव झाले. आणि सेवाराम घिसाडेला देशमुख देशी संस्थानिक यांचा पाठिंबा होता. पण हे उठाव जे आहे ते व्यापक बनले. त्यामुळं लेफ्टनंट ऑटरम जे हा बिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. पण सेवाराम घिसाडेच्या सत्याची काही मावळ भूमिका बघून ऑटरने त्यांचे सर्व गुन्हे माफ केले. आणि सरकारने बळकवलेल्या जमिनी त्यांना परत केल्या.
परत केली आणि सरकारने बी बियाण्याची शासनाकडूनची व्यवस्था जी आहे ती सरकारने जी काही बी बियाण्याची शासनाकडूनची व्यवस्था करून दिली म्हणजे सरकारने त्यांना बी बियाणे वगैरेची व्यवस्था करून दिली. थोडक्यात बिलांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होणार नाही असं इंग्रजांना याची जाणीव झाली होती. बघा याची त्यांना जाणीव झाली होती. मग ह्या पॅरेग्राफमध्ये फक्त आपलं एवढंच बघायचं आहे की पहिल्यांदा चिल नाईक होता त्याला नंतर पकडून फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर 1822 हिरा आणि त्याच्यानंतर 1825 घिसाडे सेवाराम घिसाडे. परंतु त्याला देशमुख आणि त्याला देशमुख आणि देशी संस्थानिकचा पाठिंबा मिळत गेला. बघा ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न येताना कसं येते सातमाळाचा चिल नाईक आहे त्याला ब्रिजनं पकडलं होतं फाशी दिली. मग परत काय केलं ब्रिजनं दुसरा टच नियुक्ती केली पण नियुक्ती केल्यानंतर परत शेख डोल्ल्याला पकडून कठोर शिक्षा केली त्यामुळे लोक भिल्ल चिडले आणि 100 मैलची परिस्थिती त्यांनी उठावात शांतता भंग केली. उठाव करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. मग ब्रिग्जनं काय केलं मेजर मोरणे याच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली त्यांना बंड मोडून काढलं. मेजर मोरणे काय केलं ते बंड मोडून काढलं जबाबदारी सोपवली त्यानं आणि त्यांना बंड त्यांना मोडून काढलं. परत 1822 काय झालं हिराच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि 1825 सेवाराम घिसरेच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि सेवाराम घिसाडेला पाठिंबा देशी संस्थानं देशमुखांचा मिळत गेला. लेफ्टनंट ऑर्टरने हा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला पण घिसाडे सेवाराम घिसाडेच्या जे काय सत्तेदार होते त्यांची मवाळ भूमिका पाहून त्यानं त्यांचे गुन्हे माफ केले. जमिनी परत केल्या बी बियाणं शासनाकडून उपलब्ध करून दिले आणि त्याला असं जाणीव इंग्रजांना अशी जाणीव झाली की बिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण करता येणार नाही ही त्यांना जाणीव झाली. म्हणजे भिल्लांच्या बाबतीत मग आपण ह्या गोष्टी बऱ्यापैकी बघितल्या. भिल्लामध्ये महत्त्वाची व्यक्ती मग चिल नाईक आहे. चिल नाईक एक येते सेवाराम घिसाडे हिरा ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आता पुढे बघू लढाऊ भिल्ल जे आहे ती जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिशांनी पुढील उपाययोजना अंमलात आणल्या. म्हणजे काय लढाऊ भिल्ल आहेत यांच्या जमातीचं कायमचं पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिशांनी पुढील उपाययोजना मग अंमलात आणल्या. भिल्लांची सैन्यात भरती केली त्यांचे वेगळी पथके उभारली त्यायोगे त्यांच्या शौर्याला वाव मिळाला. म्हणजे भिल्लांची काय केली सैन्यात भरती करण्यास सुरुवात केली. म्हणजे इंग्रजांनी काय उपाययोजना केल्या ते बघतो बरं का आपण. भिल्लांच्या जमातीचं कायमचं पुनर्वसन करण्यासाठी मग ब्रिटिशांनी काय उपाययोजना केल्या होत्या भिल्लांची काय केली सैन्यात भरती केली आणि त्यांची वेगळी पथके उभारली त्यायोगे त्यांच्या शौर्याला वाव दिला वाव मिळाला. रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. पूर्वपार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या. जे काय रस्ते होते खिंडी होत्या अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचं काम कोणाकडं होतं त्यांच्याकडे सोपवलं. रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणचं बंदोबस्ताचं काम भिल्लांकडे सोपवलं आणि पूर्वपार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या म्हणजे त्यांच्याकडे ठेवल्या. आणि पुढे काहीतरी सांगितलं परत सरकारतर्फे बियाणे जनावरे आणि अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली. सरकारतर्फे बियाणे अवजारे जनावरे अवजारे पुरवण्याची जबाबदारी पद्धतीने सुरू केली. हे झालं काय उपाययोजना केल्या त्यांनी पुनर्वसनासाठी भिल्लांच्या ते बघितलं पण इंग्रजांनी केलं होत्या. मग त्यात काय परत येतं बघू काय त्या तर भिल्लांची सैन्यात भरती केली यांची वेगळी पथके उभारली आणि त्यायोगे त्यांच्या शौर्याला वाव मिळाला. रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करणे त्यांच्याकडे सोपवलं काम ते आणि पुरावपार चालतल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या आणि जी काय सरकारतर्फे बी बियाणं जनावरे अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली. मग भिल्लांच्या बाबतीत आपण आता काय बघायचं भिल्ल कुठं राहत होते अरवली विंध्य सह्याद्री पुढापुरात भागात राहत होते. त्यांचा मुख्य उपजीविके साधन शेती पशुपालन मासेमारी शिकार होतं. त्यांच्या जाती बघितल्या आपण जाती काय होत्या भिल्लांच्या बरडा डागजी मावची वसवा तडवी हे
ह्या त्याच्या जाती होत्या. आणि 1803 त्यांनी काय उठाव केला, 1818 उठाव झाला. 1818 सुद्धा पहिल्यांदा 1803 उठाव केला, नंतर 1818 उठाव केला. सातमाळा अजिंठा भागात उठाव केले. भिगजी ह्या अधिकाऱ्याने ते उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. बरोबर, भिल्लांनी पहिला उठाव कधी केला होता मग? तर 1818 केला होता. त्यांचे स्वरूप प्रखर होतं. नंतर 1818 सुद्धा केला सातमाळा अजिंठा भागामध्ये. भिगजने ना ह्या भागचं कलेक्टर होते, त्यांना हे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि मग भिगजनं काय केलं की हा उठाव केला, मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला. भिल्ल खूप चिडले होते, म्हणून त्यांनी सौम्य भूमिका स्वीकारली आणि त्यांना पेन्शन चालू केली. पेन्शन दिली, काही प्रमाणात बंदोबस्ताचं काम दिलं. त्यांनी गुन्हे माफ केले आणि त्यांचे पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले. आणि शरण जाणाऱ्या येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल व त्यांच्यावर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असं जाहीरनामा सुद्धा काढला. आणि भिल्लांनी याला मात्र नकार दिला, जाहीरनाम्याला दाद दिली नव्हती. म्हणजे पहिला भिल्लांच्या उठावामध्ये 1803 पहिला उठाव, 1818 दुसरा उठाव आणि त्यानंतर इंग्रजांची सौम्य भूमिका. परंतु इंग्रजांनी जाहीर भिल्लांनी जाहीरनाम्याला दाद दिली नाही आणि त्यामध्ये परत भिल्लांच्या उठावामध्ये महत्त्वाची व्यक्ती सातमाळ्याचा चिल नाईक याने उठाव काय इंग्रजांना हैराण करून सोडलं होतं. आणि त्यानंतर मग भिगजीने काय केलं की त्याचा पाठलाग करून त्याला फाशी देण्यात आली. आणि भिल्लांच्या बंदोबस्तासाठी भिगजीने डुसार्टरची नियुक्ती केली. आणि त्याने काय केलं की मग परत जो काय शेख दुल्ला आहे त्यांचा प्रमुख, भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला याला कठोर शिक्षा दिली. त्यामुळे भिल्ल चिडले. 100 महिला त्यांनी खानदेशाच्या पूर्ण शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणून भिगजीने काय केलं की मेजर मोरणे याच्याकडे त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याने ते बंड मोडून काढले. मग भिल्लांचे बंड मेजर मोरणे यांनी खानदेशातलं मोडून काढलं. आणि त्यानंतर बघा पुन्हा 1822 हिराच्या नावाखाली हिराच्या नेतृत्वाखाली उठाव झाले. आणि 1822 हिराच्या नावाखाली 1825 सेवाराम घिसाडीच्या नेतृत्वाखाली उठाव झाले. सेवाराम घिसाडी ला मात्र देशी संस्थांनी देशमुखांचा पाठिंबा मिळाला. परंतु इंग्रजांनी हे उठावाचे स्वरूप एकदम व्यापक बनले. त्यामुळे लेफ्टनंट ऑट्रम हा ह्याच्याकडे ही जबाबदारी दिली उठाव मोडून काढण्याचा. परंतु लेफ्टनंट ऑट्रमला सेवाराम घिसाडे यांचे जे काही सत्ताधारे त्यांची सौम्य भूमिका वाटली, त्याच्यामुळे त्यानं काय केलं की त्यांचे काही गुन्हे माफ केले, जमिनी परत केल्या, बेबी आणि शासनाकडून परत देण्याची व्यवस्था केली. आणि मग त्यांनी काही त्याचं पुनर्वसन करण्यासाठी इंग्रजांनी काही उपाययोजना केली, त्यात बघितले आपण. भिल्लांच्या सैन्यात भरती केली, त्यांची वेगळी पथके उभारली, त्यायोगे त्यांच्या शौर्याला वाव मिळाला. रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं. पुरोपर चालताला जमीन त्यांच्याकडे प्रक्रिया केल्या आणि सरकारने बी बियाणे जनावरे अवजारे पुरण्याची पद्धत सुरू केली. तर हे झालं आपलं आत्तापर्यंत उठाव बघितले आपण. त्यातले आपण आता रामोशींचा उठाव, कोळ्यांचा उठाव आणि भिल्लांचे उठाव बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं पॉईंट बघू. तर लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.